स्टैंडर्ड सेवन्थ इंग्लिश इन अ क्लास ऑफ देयर ओन पार्ट फर्स्ट मार्जिन क्वेश्चंस और साइड क्वेश्चंस इंग्लिश वर्कशॉप। मार्जिन क्वेश्चंस और साइड क्वेश्चंस। क्वेश्चन नंबर फर्स्ट, प्रश्न पहला आहे, व्हाई डिड द टीचर्स पनिश द स्टूडेंट्स, शिक्षक त्या विद्यार्थ्यांना शिक्षा का देत असत, त्याचं आंसर आहे फॉर दिअर क्वारल्स आर्ग्युमेंट्स फाईट्स पुअर मार्क्स शॅपी वर्क इनकम्प्लीट वर्क नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली अँड ऑल अदर थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट। क्वेश्चन नंबर टू, डू यू थिंक धिस क्लास इन दिस स्टोरी इज युनिक, या कथेतील हा वर्ग अद्वितीय किंवा असाधारण असा आहे असे तुम्हाला वाटते का, त्याचं आन्सर आहे यस। दे आर प्राऊड ऑफ दिअर क्लास दो दे आर पनिश्ड फॉर दिअर व्हॉइसेस, युनिटी इज दिअर इम्पॉर्टंट क्वालिटी। क्वेश्चन थ्री, वॉज मिसेस देसाई एंग्री विथ हर क्लास, श्रीमती देसाई त्यांच्या वर्गावर रागावल्या होत्या का, त्याचं आन्सर आहे नो सी वॉज नॉट, त्या आपल्या वर्गावरती रागावल्या नव्हत्या। क्वेश्चन नंबर फोर, व्हॉट वेअर हर फिलिंग्स, हाऊ डू वी नो दॅट, त्यांच्या भावना कोणत्या होत्या, आपल्याला त्या कशा समजतात, त्याचं आन्सर आहे शी वॉज सॅड अबाउट द प्रोग्रेस ऑफ हर स्टुडंट्स, वी नो इट फ्रॉम हर आईज फिल्ड विथ टीयर्स। क्वेश्चन नंबर फाईव्ह, व्हाय डीड द स्टुडंट्स टॉक अबाउट व्हॉट मिसेस देसाई सेड, श्रीमती देसाई जे म्हणाल्या त्याविषयी मुले आपापसात का बोलू लागली, त्याचं आन्सर आहे बिकॉज श्रीमती देसाई ॲक्सेप्टेड द क्लास ॲज इट वॉज, शी वॉज प्राऊड ऑफ हर क्लास दॅट टचड द माइंड्स ऑफ द स्टुडंट्स, दे एक्सपेक्टेड हर टू बी प्राऊड ऑफ देम। नाऊ इंग्लिश वर्कशॉप। ॲक्टिव्हिटी नंबर फर्स्ट, रीड अलाउड द टू कन्वर्जेशन्स इन धिस पार्ट, या पाठातील पुढील दोन्ही संवाद जे आहेत तर ते वाचायचे आहेत। आता संवाद कोणामधले, ए बिटवीन मिसेस देसाई अँड हर स्टुडंट्स, मिसेस देसाई आणि आपले जे विद्यार्थी आहेत त्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यातील संवाद, आणि बी बिटवीन अस्मिता अँड स्नेहल यांच्यामध्ये झालेला जो काही संवाद आहे तर तो आपण वाचायचा आहे। आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये हा संपूर्ण लेसन जो आहे तर तो बघितलेला आहे। नाऊ ॲक्टिव्हिटी नंबर टू, से विदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर राईट ऑर रॉंग, पुढील विधानं जे आहेत तर ती राईट आहेत की रॉंग आहेत, बरोबर आहेत, ते लिहायचं आहे। आता त्यामध्ये पहिलं जे सेंटेन्स आहे, ए देअर आर बोथ बॉईज अँड गर्ल्स इन धिस क्लास, या वर्गामध्ये मुले आणि मुली दोन्हीही आहेत, हे सेंटेन्स जे आहे तर ते राईट आहे, बरोबर आहे। त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे बी दे नेव्हर क्वारल, त्यांचे कधीही भांडणे होत नाहीत, हे सेंटेन्स जे आहे तर ते रॉंग आहे, चुकीचे आहे। सेंटेन्स सी आहे डिअर टीचर्स नेव्हर शाउट ॲट देम, त्यांचे शिक्षक त्यांच्यावरती कधीच ओरडत नाही, हे सेंटेन्स आहे तर ते रॉंग आहे। सेंटेन्स डी आहे देअर वॉज नो युनिटी अमॉंग द स्टुडंट्स इन द क्लास, वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची एकी नव्हती, हे सेंटेन्स जे आहे तर ते रॉंग आहे, चुकीचे आहे। सेंटेन्स ई आहे सुष्मिता स्पोक टू द टीचर इन अ लो सॉफ्ट व्हॉइस, हे सेंटेन्स जे आहे तर ते राईट आहे। सेंटेन्स एफ अस्मिता इज टेलिंग अस देअर स्टोरी, हे सेंटेन्स जे आहे तर ते राईट आहे, बरोबर आहे। ॲक्टिव्हिटी नंबर थ्री, डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन्स, पुढील प्रश्नांची चर्चा करा,
त्यामध्ये ए आहे व्हाय डज मिसेस देसाईज क्लास लाईक हर, श्रीमती देसाईंच्या वर्गाला त्या बाई का आवडतात, त्याचं ॲन्सर आहे मिसेस देसाईज क्लास लाईक हर बिकॉज सी इज प्राऊड ऑफ द क्लास इन स्पाईट ऑफ द थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट, सी लाईक देअर युनिटी, सी ॲड्रेसेस देम रिस्पेक्टफुली अँड लव्हिंगली, सी वॉज सॉरी फॉर दिअर पुअर रिझल्ट बट डिडंट स्कॉल्ड ऑर पनिश देम, सी स्टील वॉन्टेड टू बी प्राऊड ऑफ देम, द क्लास लाईक दिस काइंड ॲटिट्यूड ऑफ दिअर टीचर. नेक्स्ट क्वेश्चन बी, शुड मिसेस देसाई हॅव बीन अँग्री अँड अनहॅपी, श्रीमती देसाईंनी रागवायला किंवा दुःखी असायला हवे होते का, याचं ॲन्सर आहे यस, बिकॉज स्टुडंट्स ऑफ हर क्लास डीड नॉट डू वेल इन द टेस्ट अँड सम ऑफ देम हॅड नॉट अपियर्ड फॉर द टेस्ट. ॲक्टिव्हिटी नंबर 4, यूज द इन्फॉर्मेशन अबाउट युअर सेल्फ अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस युजिंग द फॉलोइंग ॲडवर्ब्स, तुमची स्वतः विषयीची माहिती वापरायची आहे आणि पुढील ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण जे आहे तर ते वापरून अर्थपूर्ण वाक्य जे आहेत तर ती तयार करायची आहेत. आता अल्वेजचा उपयोग करून वाक्य तयार करायचं आहे. नंबर 1, आय अल्वेज स्टडी इन द मॉर्निंग. नंबर 2, आय अल्वेज स्लीप ॲट 10 ॲट नाईट. आता रेग्युलरली याचा वाक्यामध्ये उपयोग बघा. आय रेग्युलरली ब्रश माय टीथ ट्वाईस इन अ डे. आणि सेकंड सेंटेन्स आहे, आय डू माय होमवर्क रेग्युलरली. आता समटाईम्स याचा उपयोग करून वाक्यात उपयोग करायचा आहे समटाईम्सचा. नंबर 1, समटाईम्स आय हेल्प माय मदर इन द किचन. आणि नंबर 2, समटाईम्स आय ईट आईस्क्रीम विथ माय फॅमिली. आता नेव्हरचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. फर्स्ट सेंटेन्स आहे, आय नेव्हर लाय टू माय पॅरेंट्स. आणि सेकंड सेंटेन्स आहे, आय नेव्हर गो आउट विथ फ्रेंड्स विदाउट परमिशन ऑफ माय पॅरेंट्स. ॲक्टिव्हिटी नंबर 5 आहे, राईट द फॉलोइंग वर्ड्स इन द ॲप्रोप्रिएट प्लेसेस टू कम्प्लीट द फॉलोइंग टेबल्स. पुढील तक्ता जो आहे तर तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्यामध्ये इट सेल्फ, हर सेल्फ, माय सेल्फ, युअर सेल्फ, आवर सेल्फ, युअर सेल्फ, हिम सेल्फ, देम सेल्फचा उपयोग करून आपल्याला हा तक्ता जो आहे तर ते पूर्ण करायचे आहेत. आता आय त्या ठिकाणी माय सेल्फ, यू युअर सेल्फ, वी आवर सेल्फ, यू युअर सेल्फ. त्यानंतर नेक्स्ट पुढे ही हिम सेल्फ, इट इट सेल्फ, सी हरसेल्फ आणि दे देमसेल्फ. अशा प्रकारे आपण हा तक्ता जो आहे तर तो पूर्ण करावायचा आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 6, से द अल्फाबेट फ्रॉम ए टू झेड. देअर आर 26 लेटर इन द अल्फाबेट, डिवाइड देम इन टू ग्रुप्स ऑफ रायमिंग लेटर्स फॉर एक्झाम्पल क्यू यू डब्ल्यू आर रायमिंग लेटर्स दॅट एंड विथ यू साउंड. डीड यू फाइंड अ राइमिंग लेटर फॉर ईच ऑफ द 26 लेटर्स. ए पासून झेड पर्यंतची जी इंग्रजी मुळाक्षरं जी आहेत तर ती तुम्ही म्हणायची आहेत आणि त्यातील यमक जुळणाऱ्या अक्षरांचे गट लिहायचे आहेत. उदाहरणार्थ क्यू यू डब्ल्यू या शब्दांचे शेवटचे उच्चार जे आहेत तर ते यू असे होतात. अशा पद्धतीने आपणास ते लिहायचं आहे. मग बघा, ए बी सी डी ई जी आय पी टी व्ही याचा उच्चार जो आहे तर तो ई येतो. त्यानंतर जे के या ठिकाणी जे ई के ई. त्यानंतर यस एक्स असा उच्चार त्या ठिकाणी होतो, स असा उच्चार होतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इन अ क्लास ऑफ दिअर ओन
याचा संपूर्ण इंग्लिश वर्कशॉप जो आहे तर तो अभ्यासला आहे. आपणा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.